नमस्कार. आज आपण इथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुणे शाखेच्या ऑफिसमध्ये इथे आलो. तुम्ही मागे पाहू शकता इथे ही संपूर्ण यांची कार्यकारिणी आहे. त्याचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले आहेत आणि त्या चित्रपट महामंडळामध्ये आपण इकडे आलो आहोत. आणि बऱ्याचदा माझ्या चॅनलवर मला एक कमेंट सारखं येत होतं की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे काय फायदे आहेत, त्याचं जर सभासद झालं त्याचा आम्हाला काय फायदा होणार. तर आज त्याच्याचबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी तुमच्या समोर या ठिकाणी आलो आहे. सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला सांगतो, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे तुम्ही जर सभासद झालात तर सगळ्यात पहिला की तुम्हाला एक आयडेंटिटी मिळते की तुम्ही चित्रपट क्षेत्राशी निगडीत काम करता. तुम्ही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद आहात म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक आयडेंटिटी आहे की तुम्ही चित्रपटाशी निगडीत काम करणारे व्यक्ती आहे. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही टेक्निशियन आहात, तुम्ही कुठल्याही क्षेत्राशी याशी निगडीत काम करणारे व्यक्ती आहात. ते एक आयकार्ड तुम्हाला असं मिळतं ज्याच्यामध्ये तो उल्लेख असतो की तुम्ही दिग्दर्शक आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही निर्माते आहात, तुम्ही कलाकार आहात किंवा आणखीन काही गोष्टी तुम्ही या क्षेत्रामध्ये करतात त्याच्यावर कार्डवर नमूद केलेलं असतं. ती एक स्वतःची आयडेंटिटी बनते. एक दोन नंबरचा फायदा असा आहे की जर तुम्ही कुठल्याही चित्रपटामध्ये काम करत असाल, काही काम करत असाल, कुठे जर तुम्ही कुणाचीही शूटिंगमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला त्याचा मोबदला जर मिळाला नाही, तुम्हाला त्याचे जे पैसे ठरले आहेत तुमचे ते जर तुम्हाला मिळाले नाही, तुमचं पेमेंट जर कुणी अडकवलं असेल, तर नक्कीच तुम्ही सभासद असल्या कारणाने तुम्ही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. आणि ती जर तुम्ही कंप्लेंट केली तर महामंडळाच्या वतीने जर मोठी कंप्लेंट असेल तर त्याच्यावर एक लवाद बसवला जातो. त्याच्यामध्ये जसे कोर्टामध्ये वकील असतात तसे वकील त्याचा न्यायनिवाडा करतात आणि तुमची रक्कम, तुमच्यावर झालेला अन्याय हा व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न करतात, तुमची रक्कम पूर्ण मिळवून देण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला न्याय मिळण्याचा प्रयत्न करतात. तर हा एक दोन नंबरचा फायदा आहे. तिसरा फायदा असा आहे की तुम्ही जर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद असाल, तुम्ही जर मेंबर असाल, तर चित्रपट महामंडळाच्या वतीने तुम्हाला कुठलीही जर माहिती घ्यायची असेल की कुठल्या स्टुडिओची काही माहिती घ्यायची असेल किंवा कुठल्याही स्टुडिओमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथे प्रवेश मिळू शकतो. तुम्ही जाऊ शकता, तुम्ही दाखवू शकता की मी महामंडळाचा कार्ड होल्डर आहे, तर मला ही माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. चौथा फायदा असा आहे की तुम्ही जर वयोवृद्ध झालात, जर 60 वर्षाच्या वर तुमचं वय असेल आणि तुम्ही महामंडळाचे सभासद आत्तापर्यंत होतात आहेत आणि अनेक वर्ष तुम्ही या चित्रपट क्षेत्राशी काम केले आहेत, तर नक्कीच तुम्हाला पेन्शन ही लागू होते. असे काही महत्वाचे ठळक फायदे आहेत जे तुमच्यासमोर मी आत्ता मांडलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही छोटे मोठे फायदे आहेत. तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची एक पुस्तिका येते, त्या पुस्तिकामध्ये तुम्हाला ते सगळे फायदे, सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच वाचायला मिळतील जर तुम्ही महामंडळाचे सभासद असाल तर. तर ह्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत आज मी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड आलं होतं आणि कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांना अनेक प्रश्नांना फेस करावं लागलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या 2 वर्षामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सुद्धा अनेक कलाकारांना काही रोख रक्कम सुद्धा मदत केली, रोख रकमेने सुद्धा काही मदत केली आहे, काही अन्नधान्याचे किट सुद्धा वाटलेले आहेत. तर असे छोटे मोठे काही फायदे होत असतात. त्याच्यामुळं मी नक्कीच तुम्हाला सगळ्या लोकांना एक विनंती करेल, जर तुम्ही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सभासद असाल, जर तुम्ही चित्रपट क्षेत्रात मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत असाल, तर नक्कीच तुम्ही या महामंडळाचे कार्ड होल्डर बना, मेंबर बना. तुम्हाला याचे अगणित फायदे आहेत. आणखीन एक दुसरी गोष्ट सांगायची राहून गेली ती अशी आहे की अनेक फेक कंपन्या, अनेक फेक संस्था मार्केटमध्ये आहेत. ते सांगतात की तुम्ही आमचं कार्ड काढा आणि आमच्या या कार्डमुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. तर साफ चूक बोलतायत, त्या फक्त रजिस्टर्ड संस्था असतात. बाकी गव्हर्नमेंटशी रिलेटेड ही एकमेव संस्था, ही एकमेव मातृसंस्था आहे ज्याच्या सहीवरच तुम्हाला तुमचा चित्रपट सेन्सॉर केला जातो, त्याच्या सहीवरच अनेक गोष्टी होतात. त्याच्यामुळे ह्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारू शकता. आणि या पद्धतीचे काही व्हिडिओज आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आणत असतो. आणखीन काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतात तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. जितेंद्र वाईकर, थँक्यू.